नाशिकमध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक शिंदे गटाकडनं गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झालेत. याच पार्श्वभूमीवर नाशिकमधले शिवसेनेचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक आज मुंबईमध्ये मातोश्री निवासस्थानी जात उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. एका माजी नगरसेवकानं शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नाशिकमधल्या शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेकडनं डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू झालाय. तर मुंबईकडे निघालेल्या शिवसेनेच्या नाशिकमधल्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी. नाशिकमधील सर्व माजी नगरसेवक आणि पदाधिकारी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव साहेबांची भेट घेणार आहेत. दसरा मेळाव्याची तयारी हे जरी मागे कारण असलं तरी मात्र नाशिकमधील काही नगरसेवक हे शिंदे गटात जाण्याची चर्चा आहेत. बंटी तिदमे हे खरं तर माजी नगरसेवक होते. ते काही दिवसांपूर्वीच देखील शिवसेनेमध्ये गेल्यामुळे कुठेतरी अस्वस्थता देखील पसरली आहेत आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती हे भेट घेणार आहेत. सर्व माजी नगरसेवक आहेत, पदाधिकारी त्यांच्याशी आपण बोलूयात. विलासजी शिंदे आहेत, अण्णा तुम्ही चालले आहेत, काय नक्की का? आपल्याला माहिती आहे दसरा मेळावा आलेला आहे आणि दसरा मेळाव्याच्या पूर्वतयारीची बैठक आज आम्ही उद्धव साहेबांशी चर्चा करणार आहोत. नाशिकमधून सर्व नगरसेवक एक संघ आहे, शिवसेना एक संघ आहे, संघटना एक संघ आहे आणि हे यापूर्वी दाखवून दिलेलं आहे. आणि आज आम्ही जवळजवळ सगळे 40 नगरसेवक मातोश्रीला जाऊन पक्षप्रमुख उद्धव साहेबांची भेट घेणार आहोत. आणि येणारा दसरा मेळावा आहे, या दसरा मेळाव्याची आणि येणाऱ्या पुढील निवडणुकांची व्यूहरचना या संदर्भात साहेबांची बैठक घेऊन मार्गदर्शन आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. आणि नाशिकमध्ये नाशिक हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, बालेकिल्ला होता आहे आणि राहील, यासाठी आम्ही सर्व एक संघ असून साहेबांना आज त्या ठिकाणी आम्ही त्यांची भेट घेऊन पुढील काय मार्गदर्शन आहे ते घेणार आहोत. आता दसरा मेळाचा वाद सुरू आहे, कुठे होणार दसरा मेळावा, काय आपण कशी तयारी आहेत, नाशिकहून किती जण जातील दसरा? ही परंपरा आहे, दसरा मेळा आणि शिवतीर्थ ही परंपरा आहे. ही गेल्या अनेक वर्षापासून, ज्या दिवसापासून शिवसेना स्थापन झाली तेव्हापासूनचा शिवसेना प्रमुखांचा दसरा मेळावा आणि शिवतीर्थ याच्यात कुठली शंका नाही. दसरा मेळावा हा तिथेच होणार जिथे आदरणीय पक्षप्रमुखांनी सांगितलं आणि आजपर्यंत जिथे झालेलं आहे, शिवतीर्थावरती दसरा मेळावा होणार यात शंका नाही. आणि ह्यावेळेस नाशिकहून हजारो शिवसैनिक त्या दसरा मेळाव्यामध्ये सहभागी होणार आहे आणि एक वेगळा आनंद आणि विचारांचं सोनं लुटण्यासाठी आम्ही सर्वजण जाणार आहोत. वेगळा उत्साह असणार आहे. काही दिवसांपूर्वीच तिथे आपले माजी नगरसेवक शिंदे गटात गेलेले आहेत, थोडीशी अस्वस्थता पसरली आहेत. बिलकुल नाही, कुठल्याही प्रकारची अस्वस्थता नाही. असे कुणी जरी गेले, असे धातूर मातूर लोक किती जरी गेले तरी शिवसेना पक्षावरती आणि आमच्या उद्धव पक्षप्रमुख उद्धव साहेबांवरती कुठलाही परिणाम होणार नाही. जे गेले ते होते कावळे, जे उरले ते आमचे पक्के शिवसेनेचे मावळे आहे. अजून काही जण जातील अशी शक्यता आहे? नाही नाही, कुणीही शिवसैनिक जाणार नाही, कुणी शिवसेनेचे आजी माजी नगरसेवक सुद्धा देखील जाणार नाही. एकंदरीत आपण बघत आहोत की आता उद्धव साहेबांची सर्वजण भेट घेणार आहेत आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत. यासोबत दसरा मेळाव्याला हजारो शिवसैनिक नाशिकहून जातील, वेगळाच उत्साह आमच्यामध्ये आहेत असं देखील ते बोलून दाखवत आहेत. कॅमेरा मोर मार्गजीसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.